ती ओबीसीचं आरक्षण किंवा इतर समाजाचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची काही भूमिका सरकारची नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजावर कुठल्याही अन्याय होणार नाही. आणि भटक्या विमुक्त जातीच्या शिष्टमंडळाबरोबर आज बैठक होती. गेले अनेक दिवसापासून काही ठिकाणी ओबीसी समाजाच्या आणि मराठा समाजाची आंदोलनं सुरू होती आणि ओबीसीच्या मनामध्ये एक भीती होती की मराठा समाजाला जे आरक्षण देय आहे किंबहुना जी मागणी आहे ती ओबीसीचं आरक्षण किंवा इतर समाजाचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची काही भूमिका सरकारची नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजावर कुठल्याही अन्याय होणार नाही, त्यांचं आरक्षण कमी होणार नाही ही भूमिका पहिल्यापासूनची आहे. जेव्हा अगोदर देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्याही वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यावेळेस देखील ओबीसी समाजाच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती होती, शंका होत्या. परंतु त्याही वेळेस आम्ही सरकारची भूमिका जाहीर केली होती, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचं आरक्षण कमी होणार नाही. आजही तीच भूमिका आमची आहे. मराठा समाजाचं जे रद्द झालेलं आरक्षण आहे ते मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. परंतु ते देत असताना त्यावर कामही सुरू झालेलं आहे, ते देत असताना ओबीसी किंवा इतर समाजाचं आरक्षण कमी होणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या काही इतर मागण्या होत्या, जसं सारथी आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, भारती आहे, महाज्योती आहे, टीआरटी आहे, यामध्ये काही प्रमाणामध्ये विसंगती या ठिकाणी त्यांनी निदर्शनास आणून दिली. तर त्यावर देखील सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये सुसूत्रता असली पाहिजे, समानता असली पाहिजे. परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, त्याचबरोबर जे व्याजाचा परतावा म्हणजे लोन फ्री इंटरेस्ट या बाबतीत देखील चर्चा झाली, हॉस्टेलच्या बाबतीमध्ये चर्चा झाली, अशा अनेक विषयांवर आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणि ओबीसी समाजाला त्यांना एक त्यांनी देखील समाधान व्यक्त केलं. आमची भूमिका पूर्वी होती ती आजही सरकारची भूमिका आहे की मराठा समाजाला जे रद्द झालेलं मूळ आरक्षण देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका त्यांना पटलेली आहे. या संदर्भामध्ये चर्चा झाली, त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की जे पूर्वीची जी भूमिका मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची होती ती आजही आहे. जे रद्द झालेलं आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे, ती त्याचं त्याच्यावर कामही सुरू झालेलं आहे. पण ते देत असताना इतर समाजावर, ओबीसी समाजावर किंबहुना इतर समाजावर अन्याय सरकार करणार नाही ही भूमिका स्पष्टपणे आज सरकारने मांडलेली आहे.